महाराष्ट्र राज्य यूनिकोर कमेटी शिक्षण संघर्ष संगठना ने दिया आंदोलन। शिक्षकों को पेंशन नहीं मिलने पर आजाद मैदान में कर रहे हैं आंदोलन। महाराष्ट्र राज्य यूनिकोर कमेटी शिक्षण संघर्ष संगठना के संभाजी पाटिल जी ने कहा, जो शिक्षक अलग अलग पद पर 2005 के पहले नियुक्त थे, यूनि पेंशन लागू करने के लिए कमेटी बनाई गई थी। शिक्षकों ने शासन से निवेदन किया कि महाराष्ट्र के सारे शिक्षक जो 2005 से पहले नियुक्त पद पर है उन्हें पेंशन दिए जाए, पर सरकार से उन्हें कोई जवाब नहीं मिला। ये समस्या 2005 से चल रही है। आपको बता दें 2005 से ये मुद्दा उठाया गया था, लेकिन इस पर फैसला नहीं हुआ। कई शिक्षकों ने कोरोना काल में इस दुनिया में नहीं रहे। 25 से 30 साल से ज़्यादा जो शिक्षकों ने अपनी सेवा दी, और कई शिक्षकों ने 5 से 6 साल बिना कोई पगार लिए भी काम किया है। शिक्षक संघर्ष संगठना कमेटी यूनी पेंशन कोर कमेटी महाराष्ट्र राज्य की एक जानी मानी कमेटी है जो शिक्षकों के हित के लिए काम करती है। आजाद मैदान में कई शिक्षक इस वक्त धरना प्रदर्शन पर है। सभी की एक ही समस्या है कि सरकार उनके पेंशन की समस्या को सॉल्व कर दे। ये शिक्षक की संख्या पूरे महाराष्ट्र में 25,000 से भी ज़्यादा है। संभाजी पाटिल जी का कहना है कि अगर पेंशन का मुद्दा सरकार से मदद मिलती है तो शिक्षकों के लिए बहुत बड़ी राहत मिल जाएगी। वो अपना धरना देते रहेंगे और इस मुद्दे को कोर्ट तक भी लेके जाएंगे, संभाजी पाटिल ने कहा। आपको बता दें संभाजी पाटिल नासिक के विभाग प्रमुख है। सुभाष जावले पुणे, प्रकाश हरने अमरावती, प्रबल सरकार नागपुर, बालासाहेब इंगले, प्रकाश शील के मुंबई, गजानन महात्रे कोकण। संभाजी जी, महाराष्ट्र राज्य यूनि पेंशन कोर कमेटी, हम देख रहे हैं कि मुंबई के प्रसिद्ध आजाद मैदान में धरना दे रहे हैं और पेंशन के मुद्दे को लेकर लगातार निवेदन कर रहे हैं। आप लोगों के टोटल कितने कर्मचारी है और आप सरकार से पेंशन को लेकर क्या डिमांड कर रहे हैं? हमारे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आणि नंतर 100% झालेले विनाअनुदान आणि अंशतः अनुदानित महाराष्ट्रातले शालार्थमार्फत आताच काढलेले जे काही शासनानेच कर्मचारी संख्या आहे ती 21,790 आहे, परंतु आम्ही त्यांना साधारणतः 25,000 कर्मचारी सांगत आहोत। तर ह्या 25,000 कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असल्यामुळे कायद्याच्या दृष्टिकोनातून रितसर संविधानिक जे पेन्शन आहे ते 1982 पेन्शन ही ह्या असलेल्या 25,000 कर्मचाऱ्यांना दिलीच पाहिजे, ही मागणी आमची महाराष्ट्र सरकारला आहे। आणि ह्या संदर्भात अनेकदा आंदोलन केलं, ह्या आझाद मैदानावरचं दुसरं आंदोलन आहे। हे सरकार बदललं, मागणी मात्र तीच आहे, मात्र त्या ठिकाणी ठोस निर्णय कुठलेही सरकार घेत नाही, फक्त आम्हाला शब्द देतात, समिती नेमतात, समितीचे अहवाल मात्र देत नाही। ह्या वेळेस आमचा आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे। या पहिल्या दिवशी आंदोलनाला 3,000 कर्मचारी होते आणि 6व्या दिवशी 10,000 कर्मचारी होते, मात्र आम्ही सरकारला या ठिकाणी एक सहकार्य करत आहोत की कोविडच्या काळामध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन हा महाराष्ट्रातला शिक्षक करू शकत नाही, आणि म्हणून आम्ही मर्यादित संख्येने शिक्षक उपस्थित राहावेत, म्हणून एक जिल्हा एक दिवस यावा आणि त्यांचे फक्त 20 कर्मचारी यावेत हा नियम आम्ही केलेला आहे। म्हणून आज जळगाव जिल्ह्याचा नंबर आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये 20 कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि सेवानिवृत्त जे बंधू आहेत जे सतत बसलेले आहेत, या मयत कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची पेन्शन या सरकारने द्यावी जी संविधानिक आहे, एवढीच मागणी या सरकारकडे आमची आहे। सर, ये जो समस्या आहे कितने सालों से चल रहा है? ही समस्या जी आहे ती वास्तविक पाहता हा 11 वर्षापासूनचा संघर्ष आहे। ही गव्हर्नमेंटच्या कुठलाही कायदा गव्हर्नमेंटने केलेला नाही, फक्त शासकीय पत्र काढतात, JR काढतात आणि ते एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नियमांनी। वास्तविक पाहता शिक्षण एक क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये पवित्र काम होतं,
परंतु मनमानी पद्धति ने कुठला अधिकारी कुठल्या नियमाने काम करतो आणि प्रत्येक जिल्ह्यातला वेगवेगळ्या पद्धतीने काम चालतं। 11 दिनों से आप लोगों का धरना आजाद मैदान में चल रहा है, इस बीच में क्या मुख्यमंत्री जी से आपकी कोई भेंट हुई है? एक बार डेलीगेशन आया था, वहां से डेलीगेशन आता है। महाराष्ट्र के शिक्षण मंत्री जो है वर्षेताई उन्होंने हमें बुलाया था और बुलाकर शिक्षकों की जो बेइज्जती उन्होंने की है कि इतने 6 दिन से बैठे हुए जो टीचर है, 10,000 टीचर थे, उन्होंने यहाँ पे बुलाया और बुलाने के बाद सिर्फ 20 सेकंड में उन्होंने डेलीगेशन की बात सुनी और वहाँ से उनको निकाल दिया गया। मतलब उनका क्या कहना था? उनका कहना था हम सोचेंगे। सर, जो शिक्षक ये आए हैं सारे महाराष्ट्र से, जैसे आपने अभी बताया कि 2005 से इनकी पेंशन का मामला रुका हुआ है, तो प्रत्येक शिक्षक की कितनी पेंशन होती है और आप क्या चाहेंगे? आज़ाद मैदान बहुत बड़ी जगह है, यहाँ पर काफ़ी सारे लोग धरना देते हैं, तो इस प्लेटफॉर्म से आप सरकार से क्या निवेदन चाहते हैं? आप चाहते हैं कि आपकी पेंशन जल्द से जल्द मिले और उसके बारे में बताइए हमारे जल्द। जे सरकारी नियमानुसार एका शिक्षकाची जी पेन्शन कायद्याच्या अखत्यारीत त्यांचा अधिकारी काढतो, वेतन अधीक्षक तो जो काढतो, त्यांनी काढलेली प्रत्येक शिक्षकाची सेवा कालावधी त्याचं बेसिक त्याच्यावरती पेन्शन अवलंबून असते। जी कायद्याच्या नियमानुसार जी 82 पेन्शन कायदा असेल त्याच्यानुसार जी पेन्शन असेल ती पेन्शन या शिक्षकाला मिळालीच पाहिजे, ही माझी मागणी या सरकारला। सर, हम इसमें देख रहे हैं कि काफ़ी सीनियर सिटीजन आए हैं, जैसे कि आपने बताया कि शिक्षा के क्षेत्र में इन्होंने काफ़ी अच्छा काम किया है, तो हमारे दर्शकों को बताइए कि कितने सालों से इनकी पेंशन अटकी है और आप महाराष्ट्र के किन किन अलग अलग राज्यों से आए हैं और आपका आगे क्या प्लान है? महाराष्ट्र 36 जिल्ह्यामधल्या वेगवेगळे लोग इथे उपस्थित आहेत। सर्वात महत्त्वाचं की ह्या लोकांनी विना अनुदान आणि अंशतः अनुदानावर काम केलं आहे, म्हणजे सुरुवातीचे 10 वर्ष फुकट सेवा दिलेली आहेत आणि नंतर कुठेतरी पगार चालू झाला आहे। पगार चालू झाल्यानंतर 10 वर्ष त्यांना पगार मिळाला, शेवटचा पगार माझ्याजवळ असलेले सेवानिवृत्त बंधू जे आहेत त्यांना 1,08,000 पगार होता आणि त्याच्या पुढच्याच महिन्याला आज 4-5 वर्षापासून त्यांना 1 रुपयाही मिळत नाही। म्हणजे 1,08,000 पगार शेवटचा पगार घेणारा कर्मचारी 1 रुपयासुद्धा पेन्शनला पात्र नाही, हा कुठला संविधानिक कायदा आहे? आणि ह्या महाराष्ट्र सरकारला हेच मी विचारू शकतो की साधा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भविष्याची तरतूद केली जाते आणि 33 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्याची सेवेची निवृत्ती वेतनाची तरतूद तुम्ही केलेली नाही, म्हणजे किती अनागोंदी कारभार या शिक्षण विभागाचा महाराष्ट्र सरकार हात चालवत आहे। सर, मेरा आखरी क्वेश्चन आपसे है कि आप 11 सालों से काफ़ी प्रताड़ित हो रहे हो सरकार के माध्यम से, तो आपने क्या याचिका न्यायालय में को याचिका दायर की है इस विषय को लेके? इस महाराष्ट्र सरकार मार्फत त्यांच्या विरोध आधी आम्ही गांधीगिरीने आंदोलन करून त्यांच्याकडे मागणी मागितली। कुठल्याही सरकारच्या विरोधात आम्हाला न्यायालयात जायचं नव्हतं, परंतु सरकारने आम्हाला हायकोर्टात जायला लावलं। कुठेतरी सरकारीने आमच्या विरोधात विधा भूमिका मांडली न्यायालयामध्ये, अनुदानाची व्याख्या बदलली, अनुदानाचं धोरण बदललं आणि हे धोरण सांगून आणि आर्थिक अस्थिरता सांगून न्यायालयाची दिशाभूल करून आमचा निकाल जो आहे तो आमच्या विरोधात लावून घेतलेला आहे। आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि 18 जानेवारीला आमची सुप्रीमची अंतिम सुनावणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 18 तारखेला माननीय सुप्रीम कोर्ट न्यायालयावर संविधानावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला संविधान माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल। त्याच्या आधी जर सरकारने आम्हाला न्याय दिला तर मात्र सरकारचं जे काय आदर आहे, माननीय शरदचंद्र पवार यांच्याविषयीचा जो आदर आहे, तो आदर उद्धव ठाकरेजी त्यांच्याविषयीचा जो आदर आहे, त्यांच्या विरुद्ध जो काही विश्वास त्या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे, त्या विश्वासाला ते जर निर्णय न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी जर आम्हाला निर्णय देऊ शकले तर या पूर्ण शिक्षकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान राहील। नाहीतर जे शिक्षक आज समाज घडवितात ते उद्या त्यांची सत्ता पाडल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद सर। थँक्यू। संगीता तू मागे बड़ा।
भाई तुम आ गए बड़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिक्षक जय डूटी तो यस हो, हम सब सेट। दोस्तों ये थे हमारे साथ संभाजी पाटिल जी, जिन्होंने क्लियरली मीडिया चैनल को संबोधित करते हुए बताया कि जो शिक्षक जिन्होंने एजुकेशन के फील्ड में 10 सालों से 15 सालों से बहुत ही ज़्यादा अपनी सेवा दी है, इन्होंने काफ़ी प्रयास किया आज़ाद मैदान में और आगे भी ये कर रहे हैं। सिर्फ एक ही मांगनी है सरकार से कि जितने लोगों की पेंशन अटकी है ये मामला जल्द से जल्द सॉल्व हो। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सारा। सरकारच्या काळामध्ये 2005 अधिक कायम विनादन तत्वावरच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। अनेक लोकांनी दोन्ही बाजूच्या किंवा शिक्षण क्षेत्रामधल्या अनेक मान्यवरांनी त्या शाळा सुरू केल्या। आपण त्यांना कायमचा शब्द असताना नंतर सगळ्यांनी मिळूनच मागणी केली, ती संख्या मोठी होती, कायम शब्द काढून टाका, कायम शब्द काढून टाकला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते शिक्षक पूर्वी लागलेले होते, त्याच्यातले काही शिक्षक काहींना आपण 20% अनुदान देतो तावडे साहेब तुम्हाला माहिती आहे, नंतर 40% करतो, नंतर 60%, 80%, 100%, काही काहींचे नॉर्म्समध्ये बसत नव्हते म्हणून ते लांबलं। आता तसं बघितलं तर शिक्षक म्हणून लागताना ते आपण पेन्शन योजना बंद करायच्या आधी लागलेले, ही तर वस्तुस्थिती खरी, आणि त्यांची संख्या काही हजारामध्ये। आमची विनंती आहे की तो त्यांच्यावर अन्याय आहे। आज जे दीपिका चव्हाणांनी किंवा विजय वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष महोदयांनी तो उपस्थित करायला परवानगी दिली, त्याला अनुसरून आपण नवीन शालेय शिक्षण मंत्री या नात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं। स्वतः सुधीर मुनगंटीवार साहेब आणि मुख्यमंत्री महोदयांची मदत घ्यावी आणि त्यांना ते 2005 पूर्वी लागलेले असल्यामुळं त्यांना पूर्वीची पेन्शन 2005 पूर्वीच्या बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लागलेल्या लोकांना लागू झालेली आहे तशी यांनाही ती लागू करावी, ही त्यांची मागणी तशी बघितली तर व्यवहारी आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा, आपण विचार करणार का।